राज्य निवडणूक आयोगाच्या टू वोटर ॲप्सद्वारे मोबाईलमधून मतदारांना हरकती नोंदवता येणार आहे नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील महापालिकेच्या निहाय मतदाराच्या याद्यांमधील नावे टू वोटर मोबाईल ॲप्सद्वारे प्रसिद्ध केले असून हरकत दाखल करण्याची सुविधा देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी दिली असून तीन जुलै दोन हजार बावीसपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे राज्यातील बृहण मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर वसई विरार पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक अकोला अमरावती या महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून पॅनल पद्धतीने मतदारसंघातील प्रभाग रचना फेरबदल नावे दुरुस्ती तपासणी सुविधांसाठी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे कल्याण महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी टू वोटर मोबाईल प्लेस्टोरमधून हरकती घेता येतील नाव शोधल्यावरती आपण संपूर्ण तपशील दिसू शकणार आहे हरकतीसाठी वोटर लिस्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक करून वोटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम दोन हजार बावीसमधून निवडणूक योग्य पर्यायावर जाऊन हरकती नोंदवण्यात येणार आहेत अंतिम मतदार याद्या नऊ जुलै दोन हजार पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहेत तसेच सर्व पक्षांच्या विभागीय अध्यक्ष माजी नगरसेवक यांनी आपल्या विभागातील मतदारांना सहकार्य केल्यास लोकशाहीची मतदात्यांना खऱ्या अर्थाने जनजागृती होणार आहे सुभाष शेंडगे झुमन न्यूज कल्याण